मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त धुळे तालुका पोलिसांनी ट्रक क्रमांक एम एमएश ए यू एकवीस चोवीस यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे सदर वाहन हे फागणे ते बाभुळवाडी रस्त्याने जाणार आहे अशी गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचत सदर वाहन अडवण्यात आले व त्यातील एक इसम सोपान रवींद्र परदेसी राहणार शिरोड यास ताब्यात घेतले त्या ट्रकमध्ये देशी दारू संत्रा नावाचे एकूण शंभर बॉक्स आढळून आले त्यानुसार तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला हा माल कोठून आणला यासंदर्भात पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी कावठी शिवारात बनावट दारू कारखान्याविषयी माहिती दिली त्या अनुषंगाने सोनगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कावठी शिवारात जाऊन धुळे तालुका आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून सदरचा कारखाना उद्ध्वस्त केला गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस तसेच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून बनावट दारू बनवण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रवरा डिस्टिलरी कंपनीचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळ्यातील कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे गुजरात निवडणुकीबरोबरच धुळ्यात देखील एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे यातच धुळे तालुक्यातील कावठी शिवारामध्ये सर्रासपणे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हा बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच महत्वाचे म्हणजे या कारवाईतील मुख्य आरोपी तेथील कावठी गावातील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता पोलिसांनी या कारवाई दरम्यान दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी सात जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून येथील तिघा आरोपी सध्या आरो फरार आहेत आरोप फरार आरोपींचा तपास आता पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकोंड यांनी दिली आहे एव्ही न्यूज मराठी उत्तर महाराष्ट्र ब्युरोचीफ संतोष कासोदे <laughs> सोनगीर पोलिस हद्दीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एक बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना आम्ही पकडला आहे आजच्या घडीचं त्यामध्ये आपण दहा रुपये निष्पन्न केलेले आहेत या कारखान्यामध्ये गुजरातमधून स्पिरिट आणलं जायचं आणि त्या ते पाण्यामध्ये मिक्स करून ते बनावट दारू तयार करून ते पॅक करणं लेबल करणं बॉक्स करून पाठवणं असा आमचा गोरधधंदा चालू hmm. होता काल आम्हाला माहिती मिळाली की एक बनावट दारूचा का, का ते 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 ट्रक भरून जाणार आहे त्या अनुषंगाने आमचे धुळ्या तालुक्याचे पी आय दत्ता साहेब यांनी ट्रॅप लावला तर त्यामुळे ते ट्रक मिळाले त्या ट्रकच्या ड्रागृत चौकशी केली असता आम्ही ह्या कारखान्यामध्ये पोचलेला आहोत हा कारखाना अलीकडच्या काही दिवसाहून सुरू होता आणि इथं जो मा जप्त के 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 माल केलेला आहे तो जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाखाचा आहे परंतु ते स्पिरिट जे ह्या ठिकाणी आम्हाला तीस बॅरल मिळाले ते बॅ बॅरलचं स्पिरिटवरून त्यांनी मध्य तयार केलं असतं तर हा टोटल मुद्देमाल हा दीड कोटीपर्यंत जाणार होता ह्यामधील पुढील तपास दत्ता शिंदे धुळ्या तालुका पोलीसचे पी आय करत आहेत आणि समानता तपास हेमंत पाटील एल सी बीचे करत आहेत आणि ह्या हे बाकीचा पुण्याचे जे मुख्य मास्टर आहेत ते आहेत राहुल मास्तर साक्री आहेत दिनेश गायकवाड उर्फ दिनाडॉन आणि गुलाब शिंदे हे तीन आरोपी अटक करणे बाकी आहे त्यामध्ये विशेष बाब म्हणजे त्यातला जो मोरके आहे गुलाब शिंदे याची पत्नी त्या कावठे गावचे सरपंच विद्यमान सरपंच आहेत